स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स पीडीएफ स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध तेही अगदी माफक फीस झाले बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चार सहा पाच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये प्रॉमिस केल्याप्रमाणे आता मी तुमच्या समोर राज्यसेवा परीक्षेसाठी लागणारी कमीत कमी पुस्तकांची यादी सांगणार आहे आणि माझं पर्सनल मत आहे की जो वेळ अवेलेबल आहे या वेळेकडे तुम्ही पाहिलं असता जर तुम्हाला खरंच रिझल्ट हवा असेल कमी वेळात अभ्यास करून आणि ऑथेंटिकली तर जी यादी मी सांगतोय ही नक्की फॉलो करा तुम्हाला नक्की यश मिळेल तरच पहा सगळ्यात पहिलं पुस्तक कोणतं असावं तुमची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी सर्वात पहिलं पुस्तक असावं ज्ञानदीप राज्यसेवा परीक्षा विश्लेषण जे मोहन सरांचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये राज्यसेवेच्या जीएसच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण विथ स्पष्टीकरण दिलेलं आहे मोहन सरांनी स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे पहिलं पुस्तक दुसरं पुस्तक असावं पॉलिटीसाठी तर पॉलिटीसाठी <ुणित्त्ति> दोन पुस्तकं आहेत एक आहे एम लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक दोन्ही पैकी कोणतंही एकच पुस्तक फॉलो करा दोन्ही पैकी कोणतंही एक पुस्तक मात्र ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला झालाय किंवा ज्यांना वाचायला खूप कम जास्त वेळ मिळणं कमी चान्स आहे तर या विद्यार्थ्यांनी ज्ञानदी प्रकाशनाचं आपले संविधान नावाचं एक पुस्तक आहे अभय से मोहिते जे महाराष्ट्रात पहिल्या रँकनं पास झाले होते त्यांचं आणि काळे सर दोघांनी उपजिल्हा आहेत त्यांच्या स्वतःच्या नोट्स आपण कंपाईल केलेल्या आहेत त्यांचं हे खूप सुंदर पुस्तक आहे आपले संविधान आपले संविधान वाचलं तर तुम्हाला काहीही वाचण्याची गरज नाही राज्यसेवा पूर्वसाठी लागणाऱ्या सर्वच्या सर्व नोट्स सर्वच्या सर्व फॅक्च्युअल डेटा हा एका पुस्तकात दिला त्या पुस्तकाचं नाव आहे आपले संविधान सो so, कोळंबे सरांचं पुस्तक किंवा लक्ष्मीकांत दोन्हीपैकी एकच आणि यासोबत आपले संविधान ज्ञान प्रकाशनाचं पुस्तक वाचणं मस्त आहे क्वालिटीसाठी राहिला प्रश्न महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्र इतिहास आणि पंचायत राज त्या तीनही विषयांवर इनपुट आउटपुट रेशो प्रचंड खराब आहे किती अभ्यास केला तरी खूप जास्त डेटा येत नाही महाराष्ट्र भूगोलामध्ये येणारे प्रश्न दोन सोर्सेसमधनं करावे आयोगाने सर्व परीक्षांमध्ये पी एस आय एस टी आय असिस्टंट कंबाईंड राज्यसेवा फॉरेस्ट या सगळ्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र इतिहास महाराष्ट्र भूगोल आणि महाराष्ट्र पंचायत राज यांच्यावर विचारलेले मागील प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न, प्रश्न पाठ करावे कोणतंही पुस्तक वाचता कामा नाही कोणतंही पुस्तक महाराष्ट्र इतिहासासाठी अकरावीचं स्टेट बोर्ड फक्त वाचावं वा याच्या व्यतिरिक्त काहीही वाचू नका कोणतेही नोट्स वाचण्याची गरज नाही महाराष्ट्र भूगोल मॅपिंग बंद कवर होतो श्रीकांत जाधव सरांचं ज्ञानदीपचं महाराष्ट्राचा ऍटलस आहे खूप सुंदर आहे माहिती दिलेली आहे तेवढं फक्त गोथ्रू करा बाकी काहीच वाचायची गरज नाही पंचायत राजसाठी जे तुम्ही लक्ष्मीकांत वाचताय तेच कंटिन्यू करा त्यातनच प्रश्न येतात त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही आता आपण पाहू इतिहासाबद्दल इतिहासामध्ये सर्वच्या सर्व डेटा कवर फक्त एक पुस्तक खूप चांगल्या पद्धतीनं करतं ते आहे संजय बिराजदार सरांचं पुस्तक ते स्वतः तहसीलदार आहेत त्यांनी लिहिलेलं प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास हे पुस्तक वाचा यामध्ये दे सर्व डेटा कव्हर केलेला आहे यामधनं डेटा बाहेर जात नाही सो so, प्राचीन व मध्यगीन भारतासाठी संजय बिराजदार सरांचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक नक्की वाचा आधुनिक भारतासाठी काय वाचावं वा? तर मी सुचवतो समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमीचं पुस्तक किंवा रंजन कोळंबे सरांचं इतिहासाचं पुस्तक दोन्ही पैकी कोणतंही एकच पुस्तक वाचा दोनही पुस्तकं सेम क्वालिटीच्या आणि खूप चांगली आहेत अत्यंत उत्कृष्ट आहेत याच्या पलीकडे काहीही वाचू नका जर तुम्ही ऑलरेडी ग्रोअर बेल्लेकर वाचलं असेल आणि जर समजा तुम्हाला आता नवीन पुस्तक वाचायचं नाही आणि तुम्हाला रिवाईज करायचंय तर त्यासाठी आपल्या ज्ञानदीपच्या क्लास नोट्स आहेत या क्लास नोट्स तुम्हाला कुठेही मिळतील किंवा प्रियंका शिंदे मॅडमच्या हिस्ट्रीच्या हँड रिटर्नच्या क्लास नोटच्या झेरॉक्स तुम्हाला कुठेही मिळतात जर त्या झेरॉक्स मिळाला नाही तर ज्ञानदीपच्या ऍपवरती त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला तीस चाळीस रुपयांमध्ये मिळून जाते जी तुम्ही झेरॉक्स करून घेऊ शकता ज्यांनी ग्रोअर बेल्लेकर वाचले त्यांच्यासाठी रिव्हिजनसाठी ज्ञानदीपच्या क्लास नोट्स नितीन शिंदे सरांच्या व प्रियंका शिंदे मॅडमच्या हँड रिटी नोट्स एवढं फक्त गोथरू करायचे अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा किरण देशे सरांचं दीपस्तंभचं पुस्तक याच्या व्यतिरिक्त काहीही वाचण्याची गरज नाही अब्सुल्युटली काहीही वाचण्याची गरज नाही दोन्ही पैकी एकच पुस्तक या पुस्तक पण सर्व वाचायची गरज नाही यातले कोणते टॉपिक तुम्ही वाचावे याबद्दल मी एक विस्तृत लेक्चर घेणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे त्या पुस्तकातले कोणते टॉपिक वाचावे हे तुम्हाला कळेल त्यानंतर विज्ञानासाठी ज्ञानदीप प्रकाशनाचं अरुण कदम सरांचं जे स्वतः नायुक्त तहसीलदार आहेत यांचं एक अत्यंत सुंदर पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये सगळा डायग्राम अपडेट केलेला पिक्टोग्राफिकली आणि तुम्हाला पाठ करायला सोपा होईल असा दिलेला आहे मी थोडं वेगळं मत मांडतो माझं पर्सनल मत आहे की विज्ञानासाठी स्टेट बोर्ड वाचण्याच्या भानगडीत पडू नका तेवढा वेळ नाही विनाकारण वेळ वाया घालू नका ज्ञानदीप प्रकाशनाचं सामान्य विज्ञानचा प्रश्न संच जो अत्यंत चांगला आहे सगळा डेटा कव्हर केलेला आहे आणि यासोबतच ज्ञानदीपचं अरुण कदम सरांचं विज्ञानाचं पुस्तक तेवढं वाचा पर्यावरण सुमन सोळंके सरांचं पर्यावरणाचं पुस्तक किंवा युनिक अकॅडमीचं अतुल कोटलवार सरांचं पुस्तक दोन्ही पैकी मात्र एकच वाचायचं दोन्ही पैकी एकच पुस्तक तुम्हाला गोथरू करायचं आहे चालू घडामोडी मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे भूगोलासाठी सुमन सोळंके सरांचं पुस्तक आणि यासोबतच जी सी लॉंग मधील डायग्राम्स तुम्ही गोथरू करणं गरजेचं आहे भूगोलासाठी सुमन सोळंके सरांचं पुस्तक आणि जीसी लॉंग मधील डायग्राम्स तुम्ही वाचणं गरजेचं आहे यासोबत श्रीकांत जाधव सरांची मॅपिंग तुम्ही वाचणं गरजेचं आहे यासोबत रोज अर्धा तास किंवा दिवसातले पंधरा मिनिटं ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं गव्हर्नमेंट स्कीमचं एक पुस्तक आहे हे सिंगल पुस्तक तुम्हाला वीस ते पंचवीस मार्कांचं कव्हरेज मिळवून देतं सो हे पुस्तक न चुकता वाचा ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं पुस्तक आहे अत्यंत सुंदर पुस्तक आहे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अभिजित जगताप जे स्वतः तहसीलदार आहेत स्वप्नील रावडे जे स्वतः तहसीलदार आहेत दोघांनी स्वतःचा अनुभवातून लिहिलेली पुस्तक हे नक्की गोथरू करा बाकी खूप सगळी पुस्तकं आहेत एका एका प्रश्नासाठी अडीचशे अडीचशे पानांची नका वाचू दिलेली लिस्ट आहे एवढीच फक्त गो थ्रू करा व या शासकीय योजनांसोबतच ज्ञानदीपचं जे बावीस हजार प्लस प्रश्न संच आहे हा सुद्धा नक्की वाचा त्यातले एम सी क्यू सोडवा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल सर्वांना खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट थँक्यू स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स पीडीएफ स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध तेही अगदी माफक फीस झाले बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोर वरून नांदेड अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चार सहा पाच